सहा दसे आठ दराने 2000 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती? दर किती आहे 8, मुद्दल किती आहे 2000 रुपये, किती वर्षाचे 5 वर्षाचे, मुदत किंवा काळ किती आहे 5 वर्षाचा, काय काढायचंय व्याज? मग सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर, चला भागिले 100, हे सूत्र लक्षात ठेवा. मुद्दल काय दिलेली आहे 2000, मुदत काय आहे 5 वर्ष, दर आहे 8% भागिले 100. 100 चे 2 शून्य गेले, 2000 चे 2 शून्य गेले, काय राहिलं 20 × 5 × 8. 20 चा आणि 5 चा गुणाकार करा, 20 × 5 = 100, 100 × 8 = 800 रुपये, सरळ व्याज बरोबर 800 रुपये.